दुसरा प्रयत्न या ठिकाणी पथकाकडून केला जात आहे. आता राहिलेल्या चार मधील कुठल्या हंडीमध्ये बक्षीस आहे आपण पाहूयात. अत्यंत आत्मविश्वास आणि हा प्रयत्न, हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये दीपस आणि आता दुसरा प्रयत्न या ठिकाणी पथकाकडून केला जात आहे. आता राहिलेल्या चार मधील कुठल्या हंडीमध्ये बक्षीस आहे आपण पाहूयात. अत्यंत आत्मविश्वास आणि हा प्रयत्न, हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये दीपस स्तंभ म्हणून निर्माण झालेला आहे. आणि आता दुसरा प्रयत्न या ठिकाणी पथकाकडून केला जात आहे. आता राहिलेल्या चार मध्ये कुठल्या हंडीमध्ये बक्षीस आहे आपण पाहूयात. अत्यंत आत्मविश्वास आणि हा प्रयत्न, हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये दीपस आता हा माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे. कारण की या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला. दीपस्तंभ, शिवप्रताप आणि शर्वरी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या तृतीय पंथीय मी असं म्हणतच नाही, मी सुरुवातीला मागाशी पण सांगितलं की ह्या माझ्या सगळ्या भगिनी आहेत आणि यांना बरोबर घेऊन यांच्या जीवनाचा प्रवास सार्थ करण्याचा प्रयत्न माझा हा असणार आहे. त्यामुळे चांगलं काम करत असताना तो कुठल्या जन्माला आला याच्यापेक्षा तो माणूसही या माणुसकीचं राहता आपण आपल्या आयुष्यामध्ये जपलं पाहिजे हा भाव समाजाचा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समाजाला या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आपण आपल्यातला अहंकार सोडून अशा लोकांना आपण जवळ घेऊन त्यांचा जीवनक्रम आपण जाणून घेतला पाहिजे. ते कशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे संपूर्ण आयुष्य आणि आयुष्य जगत असताना तुम्ही त्यांना आणखीन दूर लोटत असाल तर ते कदापि इथून पुढच्या कालावधीमध्ये सहन केलं जाणार नाही. त्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून जेवढं करता येईल त्यांच्याकरता न्याय हा दिला जाईल. राज्य शासनाला देखील मी विनंती करतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने ही मंडळी या महाराष्ट्रामध्ये राहतात तर त्यांना कुठेतरी एक वेगळी दिशा, त्यांना कुठेतरी कामधंदा मिळायला पाहिजे. त्यांचं व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे. आदरणीय दादांना देखील मी ह्यानिमित्तानं अजितदादांना विनंती करतो की पुणे शहरामध्ये हजारो जागा अशा पडलेल्या आहेत ज्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प जर राबवला तर यांना राहायला देखील घर त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल ही माझी दादांना विनंती आहे निश्चितपणे आहे. महानगरपालिकेमध्ये साधारण 20 लोकांना सुरक्षेच्यामध्ये कामाला त्या ठिकाणी दिलेले आहे. मग यांना देखील प्रत्येक घटकामध्ये कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु त्यांच्या जीवनक्रमामधला हा देखील आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आहे आणि हा आनंद परमेश्वराने त्यांचा द्विगुणित ठेवा ही भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. चांगलं वाटतं की तृतीय पंथांना एवढे वर्ष आजपर्यंत कशातच समाजात नव्हते घेत पण आज सगळ्यांनी तृतीय पंथांना एक्सेप्ट केलं अँड दहंदी महोत्सव केलं मला खूप भारी भारी वाटतं आणि ज्यांनी पण केले त्यांना मनापासून आभार. मला काय वाटतं, मला असं वाटतं की कारण की आमच्या ट्रान्सजेंडरला कोणी एवढ्या माग कधी ॲप्सिस नव्हतं केलं पण आता सर्व आमच्या सगळ्या किन्नर लोकांना आता सगळ्यांनी जवळ केलंय. माझ्या एवढंच माझा अभिमान की किन्नर लोकांना जवळ केलंय. बस माझं एवढं सांगोल. शेवटची दहीहंडी कधी सहभागी झाले होते? शेवटच्या दही आम्ही शेवटची दहीहंडी म्हणजे आम्ही कधी केलीच नाही. ही आमच्या आयुष्यातली पहिली दहीहंडी आहे आणि ह्याच्यानंतरही आम्ही दहीहंडी करू. आम्हाला खूप आनंद होतो या दहीहंडीबद्दल. आम्ही फक्त शेवटची दहीहंडी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आता आम्ही प्रत्यक्षात करतो आहे दहीहंडी. कशी प्रॅक्टिस केली? 3 दिवस अगोदर प्रॅक्टिस केली. खूप चांगली प्रॅक्टिस केल्या. खूप आनंदी आनंदी वाटलं प्रॅक्टिस करतो. शेवटची दहीहंडी कधी सहभागी झाला होता? फर्स्ट टाइम आहे शेवटली नाही, फर्स्ट टाइम पुण्याचा. पहिल्यांदा दहीहंडी एवढ्या वर्षसमूहात पहिल्यांदा तृतीय पंथासाठी ही पहिल्यांदा आणि त्यासाठी दीपक दादा भाऊ यांचं मनापासून आभार धन्यवाद. कशी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस इथंच प्रॅक्टिस केली. 3 दिवस अगोदर प्रॅक्टिसला सुरुवात केली. दिवसभर प्रॅक्टिस केली. किती मनोरे असणार? 3 मनोरे. फर्स्ट चार याचं
दोन्याचा आणि वैक्याचा. कसा आनंद आहे? खूप आनंद, आनंदी आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप व्यक्तही करू शकत नाही एवढा आनंद आहे. फर्स्ट आहे दहीहंडी सोहळ्यासाठी. थँक्स. या उत्सवामध्ये थेट सहभागी करून घेण्याचं आणि त्यांना दहीहंडी फुटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व आदरणीय गुरुंच्या वतीनं जिंदगी गुरुंची इच्छा आहे की उलटा वाचला की तो उभा होतो प्रत्येकाच्या समाजात प्रत्येक घटकाच्या पाठीशी जो उभा करावा.